मधला चौथा सामना आहे. स्ट्राईकला आहे सागर भोसले, नॉन स्ट्राईकला आहे अंकुश साळके. जेएमपी व्हीएमपी स्पोर्ट्स संघाकडून पहिलं षटक आटण्यासाठी येतोय गोलंदाज शांताराम भोसले. डाव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पंतांच्या उजव्या बाजूने. आणि हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही साहिल, परंतु सुरेखर क्षेत्ररक्षण त्याच्यावर झालंय, परंतु एक धाव मात्र रोखू शकला नाही. संघाचं खातं खोललं होतं एका धावेने. चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक साहिल मात्र कुठेतरी मागे राहिला आणि चेंडू मात्र एक जीवदान ठरलं ते सागर भोसल्याला. अंकुश, अंकुशला मात्र कुठेतरी स्वर्ग बसत नाहीये, कारण संघ मालक महेशजी पवार यांची अंकुश चाळके याच्याकडून मोठी अपेक्षा असेल, कारण कर्णधाराची भूमिका त्याच्याकडे आहे. एक आयकॉन प्लेअर आहे तो कृषी इलेव्हन संघाचा, आणि यानेच गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये कृषी इलेव्हन संघाला विजयी केलं होतं. आता माझा जोरकस फटका, चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, दणदणीत सीमापार चौकार. डीजे मंडळाच्या स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू त्वरित आतमध्ये खेळासाठी द्यायचा आहे, कारण त्याच्यामुळे सामन्याला विलंब होतोय, सामन्याचा वेळ वाढवला जातोय. आता मात्र शांताराम भोसलेवर आक्रमण केलं अंकुश चाळके, आणि मी म्हटलं होतं की अंकुश चाळकेला सुरग बसला पाहिजे तर कुठेतरी मोठी धाव संख्या उभारण्यासाठी यशस्वी ठरू शकतो कृषी इलेव्हन संघ. आणि अंकुशने मात्र पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले आहेत. शांताराम भोसलेचा पहिला चेंडू सीमा पार धाडलाय चार धावांसाठी. आता मात्र चेंडू काहीसा वळण घेऊन जाणार, चेंडू गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान साहिलला मात्र कुठेतरी, सुजलला मात्र कुठेतरी कमतरता जाणवते. चेंडूवर येण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो आणि एक धाव 30 यार्ड सर्कलमध्ये एक धाव चोरटी देण्याचा प्रयत्न. आणि यशस्वी दोन्ही फलंदाज, सहा धावा धाव प्रकार लागतात. आता मात्र सागर भोसले शांताराम भोसलेसाठी ब्लॉकहोल चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय. चेंडू आता सीमारेषेच्या दिशेने किती होत आहेत आणि चेंडू जातो आहे दोन बाउन्स सीमा पार चौकार. डीजे खरोखरच हे फटके पाहून कसं मनात झालं असेल ते किशोर शिंदे आणि राजेंद्र कदम यांच्या, कारण सागर भोसले आणि अंकुश चाळके आक्रमण करतायत. बॅक टू बॅक दोन चौकार बसला. पुढचा चेंडू शांतारामचा, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मारलाय. चेंडू होतोय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा दिशेने, आणि हा सुरेख कॉन्टॅक्ट होता बॅट आणि चेंडूचा. चेंडू होतोय सीमारेषे पार, सहा धावांसाठी षटकार. डीजे चढवलं जात आहे सागर भोसले कडून शांताराम भोसलेच्या गोलंदाजीवर. एकाच संघातून खेळणारे खेळाडू, परंतु या लीग दरम्यान मात्र एकमेका विरुद्ध ठाकलेत आणि त्याचा खरपूस समाचार इथे चालवलाय सागर भोसले याने. कारण चेंडू कुठल्या पद्धतीचा येणार आहे, कुठल्या प्रतीची गोलंदाजी करतो शांताराम भोसले, हा त्याचा पाठीरा काय आणि त्याची पुरेपूर जाणीव मात्र सागर भोसलेला आहे. आणि एक आक्रमण चढवलंय, संघाची धावसंख्या धावपळाला लागते ती 16. पुढचा चेंडू शांतारामचा, आणि आता मात्र चेंडू कव्हर मध्ये टाकला एक धाव तर, आणि हा चेंडू सुरेख गॅप भेटतोय. चेंडू आता सीमा पार चार धावांसाठी. पण तुम्ही गाणे अशी वाजवा की आम्हालाच कॉमेंट्री करताना रोमार्चक वाटल, एक उत्तेजना वाटल, काहीतरी अशी गाणी वाजू नका. सगळ्या खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं देखील मनोरंजन झालं पाहिजे. खरोखरच सागर भोसले मात्र आक्रमण चढवतोय. 15 धावा सागर भोसले आणि वैयक्तिक काढल्या त्या शांताराम भोसलेच्या गोलंदाजीमध्ये. एकूण धावा धाव प्रकार लागत आहेत त्या 20. अंकुशने 5 काढले का? खरोखर पहिलं षटक होतं,
पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकाचा मात्र पूर्ण उपयोग करून घेतला शांत सागर भोसले आणि अंकुश चाळके यांनी. खरोखरच आता मात्र ओनर पुढे सरसावलेत, संघ मालक पुढे सरसावलेत की आमच्या खेळाडूंना कुठेतरी उत्तेजन पाहिजे, गोलंदाजीला कुठेतरी उत्तेजन पाहिजे, कारण अवस्था त्यांना मात्र बेकार वाटते. पहिल्या षटकात 20 धावा धावपळ लागल्या आहेत, प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे संघ मालक किशोरजी शिंदे यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय संघ मालक किशोरजी शिंदे यांच्याकडून व्हीएमपी स्पोर्टच्या गोलंदाजांसाठी. खरोखर सुवर्ण संधी आहे, संघ मालकांनी हेरलं कुठेतरी हवी ठरत आहेत फलंदाज आणि आपल्या गोलंदाजांना कुठेतरी एक प्रोत्साहन पाहिजे म्हणून 500 रुपये प्रत्येक विकेटसाठी त्यांनी बक्षीस ठेवलाय. पहिला चेंडू आणि मिस फिल्डिंग होते प्रभाकर चाळके बऱ्याच कालावधीनंतर मैदानामध्ये उतरताना चेंडूवर मात्र पकड जमू शकले नाहीत, परंतु एक धाव मात्र धाव प्रकार लागते 21 धावा. दुसरं षटक चालू असताना विशाल सकपाळ पाहूया काहीसा अंकुश लावू शकतो का सागर आणि अंकुश चाळकेवरती, कारण विशालला मात्र मोठी कामगिरी करावी लागणार आहे. धाव संख्येला कुठेतरी आळा घालावा लागणार आहे आणि अंकुश ठेवावा लागणार आहे तो फलंदाजीवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू मात्र बॅटरी कड घेऊन सीधा सरळ सामावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू धाव फलक स्थिरावतोय 21 धावांवरती. खरोखर प्रशांत विशाल सकपाळला कुठेतरी चांगल्या दर्जाची कामगिरी करावी लागणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फलंदाजी बहरली होती, 20 धावा धावपळकावर लावल्या होत्या त्या सागर भोसले आणि अंकुश चाळके यांनी. पुढचा चेंडू विशाल सकपाळ्याचा राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांना पार करून सागरसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, काहीसा मोह सागरला आवडता येत नाहीये, त्याला वाटतं की मी जर चेंडू स्विच हिट केला तरच चौकार किंवा षटकार जाऊ शकतो, परंतु सागर मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती, सरळ बॅटने चेंडू हाताळला होता आणि 19-15 धावा वैयक्तिक आपल्या धावफलकावर लावल्या होत्या, परंतु तोच सागर कुठेतरी एक वेगळ्या मनस्थितीमध्ये खेळताना आपण पाहतोय विशाल सकपाळच्या गोलंदाजीवर. आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडू होता, चेंडू ढकललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एक धाव तर मिळते. क्षेत्ररक्षक कृष्णा जाधव चेंडूची पकड करतोय, दरम्यान एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय, 22 धावा धावफलकावर लागत आहेत. खरोखर मी म्हटलं होतं की विशाल सकपाळला कुठेतरी कम बॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला आणि तोच विशाल सकपाळ आपल्या संघासाठी सुरू कामगिरी करतोय. चार चेंडू हाताळले, 2 धावा दिल्या आहेत, परंतु प्रत्येक विकेटसाठी मात्र संघ मालक किशोरजी शिंदे यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आणि आता मात्र चेंडू उचली घेऊन जाणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, अंकुश चाळके याचा फसतोय, चेंडू निर्धाव सामावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. खरोखर सुरेख कमबॅक म्हणावं लागेल ते विशाल सकपाळ याच्याकडून. किशोरजी शिंदे यांनी मात्र एक उत्तेजनार्थ बक्षीस ठेवलं होतं आणि त्या उत्तेजनाचा कुठेतरी असर ठरतोय ते गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. विशाल सकपाळ मात्र चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय तो व्हीएमपी स्पोर्ट संघासाठी. आता मात्र सोल वन चेंडू होता, लोस फुलटॉस होता, चेंडूला बिरकावून दिला आहे स्क्वेअर लेगच्या बरोबर अंकुश चाळकेच्या बॅटमध्ये येणारा हा खणखणीत षटकार. खरोखरच विशाल सकपाळने मात्र सुरेख गोलंदाजी हाताळली, 5 चेंडू मात्र सुरेख हाताळले होते. शेवटच्या चेंडूवर स्लोअर वनचा मोह आवरला नाहीये आणि अंकुश चाळके जो ऑन साईडला चांगल्या पद्धतीने खेळतो. चेंडू द्या, चेंडू द्या आतमध्ये, चेंडू आलाय हातामध्ये पण चेंडू द्या दुसरा. हॉलंडर्स, सर्व हॉलंडर्सना विनंती आहे की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे, कारण चेंडू
मैदानात आला नाही तर खेळाला विलंब होतोय. मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण सीमारेषेत ताबा घ्यायचा आहे. दोन षटक संपलेत, 27-28 धावा धाव फलकावर लागत आहेत. गणेश या ठिकाणी तुम्हाला सांगतो की समोर जे मला वाटतं अथर्व 11 प्लेयर होते, आपण चेंडू पाहिलात, सीमा रेषेबाहेर गेला पण आपण चेंडूकडे बघितलं आणि परत आलात, ही काय खिलाडू होती किंवा स्पोर्ट्समनशिप म्हणता येणार नाही. तरी पण तुम्ही बघायला पाहिजे होतं, तुम्ही चेंडूकडे पाहिलं आणि आतमध्ये आलात. तर नक्कीच सर्व खेळाडूंना देखील विनंती आहे की आपल्या जवळ चेंडू आला तर आपण अडवतो आणि आतमध्ये का, कारण हा खेळ आपल्यासाठी चालू आहे. हा हे सामने भरवण्याची आयोजकांची जी हातोटी आहे ती खेळाडूंना कुठेतरी एक संधी मिळावी, खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याचा कुठेतरी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा यासाठी सर्व हा खटाटोप आहे. आणि त्या खटाटोपाला कुठेतरी आपलं सहकार्याची देखील अपेक्षा आहे, आवश्यकता आहे. चला, दोन षटकानंतर धाव फलकावर धावा लागताय त्या 28. अद्याप सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, अंकुश चाळके आणि सागर भोसले. सागर भोसले खेळतोय 16 धावांवर आणि अंकुश चाळके खेळतोय 12 धावांवर. 28 धावा धाव फलक लागतात. अनुज सकपाळ एक नवोदित गोलंदाज आहे, उजव्या हाताने पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार आहे. सागर भोसलेसाठी चेंडू स्कोर, चेंडूला मात्र उकरून खेळण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर शॉटचा प्रयत्न होता खरोखरच. धोनीने पहिला हेलिकॉप्टर शॉट खेळला होता, त्याच्यानंतर प्रत्येक खेळाडू आपण पाहतो की हेलिकॉप्टर शॉटची पुनरावृत्ती करतो. ब्लॉक होल चेंडू टाकला तर मी तुझा चेंडू हेलिकॉप्टर शॉटने षटकार घ्यावा चौकाने धाडू शकतो. आता मात्र अंकुश अनुजसाठी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू होता डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण सुरेख होते मिलिंद कदम याच्याकडून. एक धाव दरम्यान दोन्ही फलंदाज काढतायत, धाव फलकावर धावा लागतायत त्या 30. अद्याप सलामी जोडी मात्र पाय रोवून सज्ज आहे ती पीचवर. पाहूया अनुज जे किशोरजी शिंदे संघ मालक यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय ते पटकावू शकतो का, कारण पहिल्या षटकामध्ये शांताराम भोसलेने हाताळलं होतं, 20 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक हाताळलं होतं विशाल सकपाळ यांनी, 8 धावा दिल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर षटकार दिला होता कारण सुरेख षटक हाताळलं होतं. आणि आता मात्र तिसरं षटक संघासाठी हाताळतोय तो अनुज सकपाळ, उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षण चेंडू खाली येतोय का, शांताराम भोसले नक्कीच एक अनुभवी खेळाडू होता, मला वाटलं नक्की झेल होईल आणि किशोरजी शिंदे यांचं 500 रुपयाचं पारितोषिक अनुज मात्र पटकावेल, परंतु कुठेतरी शांतारामनी मात्र हारागिरी केली आणि अनुजच्या खरोखर तर मिलिंद कदम यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर झेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते सुभाषजी सावंत, कोयना पुनर्वसत मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरचे विद्यमान खजिनदार. खरोखर एटीएम मोठं आहे त्यांचं, गेल्या वर्षी मला देखील त्यांनी 2000 रुपये भाल केले होते एका षटकारासाठी. आणि मिलिंद कदम यांच्यासाठी एक झेल टिपला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अंकुश चाळके आपण जरा मिलिंद कदम यांच्या एरियामध्ये चेंडू मारा आणि त्यांना पाहूया मिलिंद कदम त्या झेल टिपण्यामध्ये यशस्वी होत आहेत का, कारण शांतामने मात्र एक सोपा झेल सोडला होता. अनुजचा पुढचा चेंडू अंकुशसाठी आणि आज सरळ बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय चेंडू दिशेमारीच्या दिशेने दणदणी सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे, तुमचा आवाज वाढवा. खरोखरच आम्ही म्हटलं होतं की खेळाडूंनी कुठेतरी आम्हाला सहकार्य करा आणि त्याच हाकेला कुठेतरी साथ दिलाय ती अथर्व 11 संघाच्या खेळाडूने. चेंडू मात्र असा परत आणून दिलाय, त्याबद्दल मंडळाकडून त्याचे धन्यवाद. आता मात्र अंकुश कुठेतरी आपल्या लईमध्ये खेळताना आपण पाहतोय, प्रहार करतोय अनुजच्या गोलंदाजीवर. पुढचा चेंडू पुन्हा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय
कव्हर क्षेत्रामध्ये एक धावता घेतल्या, मिलिंद कदम मात्र चित्याच्या वेगाने आला, परंतु चेंडूने मात्र चकवा दिलाय, चेंडू जातोय दुसरा क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत। दोन धावा धावपळकावर लागतात, 39 धावा, 3 षटकांती 39 धावा। पाणी घेऊन जायचंय, धन्यवाद डीजे। व्हीएमपी स्पोर्ट्स श्री केशवजी शिंदे माजी सैनिक नौसेना आणि राजेंद्रजी कदम या संघ मालकांचा संघ आहे आणि त्याच्या विरुद्ध संघ आहे कृषी विलेवण, गेल्या वर्षीचा गतविजेता संघ आहे महेशजी पवार, एक युवा उद्योजक यांचा हा संघ। या दोन संघादरम्यान भिडत लढते आणि 3 षटकामध्ये संघ धावसंख्या धावपळकावर लागते ती 39 धावा, जवळजवळ 13 सरासरीने प्रत्येक षटकागणिक धावा जमवल्या आहेत त्या कृषी इलेव्हन संघाने। खरोखरच व्हीएमपी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजी मात्र सुवर्ण संधी आहे, मला वाटतं की त्यांनी हेरलंय सुभाजी सावंत आणि किशोरजी शिंदे यांनी, की आपल्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी कमतरता आहे, त्यांना विकेट घेण्यामध्ये कुठेतरी कमतरता जाणवते आणि आता मात्र आविष्कार सावंत मला वाटतं गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्याचकरता सुभाष सावंत याच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये। मी सांगितलं तेच की आविष्कार सावंत पुढे गोलंदाजी करणार आहे आणि त्याच्यासाठी सुभाष सावंत यांनी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये, किशोर शिंदे संगम मालक यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये, एक विकेट घ्या आणि 1000 रुपये खिशामध्ये टाका। खरोखर आत्ता मात्र मिलिंद कदम लॉंगऑन क्षेत्रामध्ये लॉंगऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतायत, नक्कीच एखादा झेल टिपण्याचा। खरोखरच आमचे बंधू जगदीशजी मराठजे मंडळाचे अध्यक्ष आर्यन फ्रेंड फाउंडेशनचे अध्यक्ष आम्हाला सांगतायत की मंडळाचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत रामचंद्र सावंत यांचे हे चिरंजीव आहेत आविष्कार चंद्रकांत सावंत। अंतिम षटक हाताळतोय, 3 षटकामध्ये 39 धावा धावपळ लागत आहे, अद्याप सलामी जोडी मात्र पायरवून सज्ज आहे पिचमध्ये। आविष्कार पहिला चेंडू फुल टॉस चेंडू सरळ खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फील्ड होते, दरम्यान एकच धाव ऋषी चाळके तिथे सुरेख क्षेत्ररक्षण करतोय, एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते। भोसले आला धाव फलकावर धावा लागताय त्या 40 धावा। आविष्कार प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे, किशोरजी शिंदे आणि सुभाजी सावंत या दोन उमेदवारांनी हे पारितोषिक लावलंय, प्रत्येक विकेटसाठी सुभाजी सावंत यांच्याकडून 500 रुपये आणि किशोरजी शिंदे यांच्याकडून 500 रुपये। अंक चाळके खरोखर सुरेख फटकेबाजी करतोय, सुरेख फलंदाजी करतोय। आविष्काराचा पुढचा चेंडू चेंडू हवेमध्ये चेंडू आतोय पॉईंट क्षेत्रामध्ये, एक धावता घेतलं सुजल मात्र चेंडूपर्यंत येईपर्यंत दुसऱ्या प्रयत्न करतोय अंकुश आणि दोन धावा सुरक्षित पूर्ण। विशाल सकपाळला मात्र चेंडू कुठे पकडता येत नाही आहे, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो विशाल सकपाळला, परंतु चेंडू मात्र हातातून निष्ठून जातोय, त्याचा फायदा होतोय। दोन धावा मिळतात अंकुश चाळकेला, दोन धावा मिळतात संघाला, 42 धावा धाव फलकावर लागतायत। खरोखर कुठेतरी रोख दाखवा ठेवावी लागेल, कारण जवळजवळ 13 सरासरीने संघ खेळतो तो कृषी विलेवण संघ। हॅलो आविष्कार याचा पुढचा चेंडू अंकुश चाळकेसाठी, आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक कृष्णा जाधव चेंडूची पकड करतोय, दरम्यान एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। आविष्कार कुठे सुरेख कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, अद्याप 3 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्या आहेत आपल्या 3 चेंडूवर त्या आविष्कार याने, पाहूया उर्वरित 3 चेंडूवर किती धावा
दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी जमवत आहेत. सागर भोसले सामना करेल तो आविष्कारचा. सुजेट मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो आहे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तिथे सुरेख क्षेत्रक्षण पाहतोय आपण. सुजल याच्याकडून खरोखर झोकून देऊन चेंडू अडवला आहे. नक्कीच हा चौकार होऊ शकला असा. दुसऱ्याचा प्रयत्न, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का अंकुशाच्याकडून, आणि हा धावबाद. परंतु धावबादसाठी पैशाचे पारितोषिक नाही आहे. ते गोलंदाजाने जर कुठली कामगिरी केली तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या 45 असताना यापुढील होणारा सामना रुई स्पोर्ट्स विरुद्ध अथर्व इलेवन. एक धाव कमी आहे. 44 धावा धावपळका लागत आहेत. यापुढील होणारा सामना रुई स्पोर्ट्स विरुद्ध अथर्व इलेवन. दोन्ही संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. अंकुश जाळके धावबाच्या स्वरूपात बाद होऊन जातोय. खरोखर सुजल सकपालची मात्र सुरेख क्षेत्रक्षण आपण पाहिलं की एक जोरकस फटका होता सागर भोसलेचा. सुजलने मात्र हेरलं की चेंडू सीमा पार जाण्याच्या आधी चेंडूला अडवला आणि सुरेख फेकी केली आणि त्याचा एक बेनिफिट मिळाला. एक धावबाच्या स्वरूपात विजय विजय मुसळे डाव्या हाताचा फलंदाज आहे. गोलंदाजी करणारे आविष्कार अद्याप किशोरजी शिंदे आणि सुभाजी सावंत यांनी लावलेलं 500 रुपयांचं पारितोषिक मात्र कोणी गोलंदाज पटकावू शकला नाही आहे. ते मात्र सुरक्षित आहे. त्यांच्या ATM मात्र खाली करत असेल नक्कीच गोलंदाजांना सुरेख कामगिरी करावी लागणार आहे. आणि आता मात्र सुरेख चेंडू होता. विजय मुसळेला चेंडू कळला नाही आहे. चेंडू मात्र वळण घेऊन सरळ यशिरक्षण आतापर्यंत सामावतोय. विजय मुसळेला मात्र कुठेतरी समजलं नाही की चेंडूवर काय वेग आहे. त्याला वाटलं चेंडू वेगवान आहे, चेंडू सरळ येणार आहे. परंतु चेंडूने मात्र टप्पा पडल्यावर दिशा बदलली आणि निर्धाव सामावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. खरोखर आविष्कारचं मात्र करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण सुरेख गोलंदाजी हाताळतोय तो आविष्कार. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू सरळ सामावतोय निर्धाव यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. याबरोबर षटकाची सांगता होते. 4 षटकांती कृषी इलेव्हन संघाने 44 धावा धावफटका लावल्यात. 45 धावांचं आव्हान ठेवलंय ते VMP स्पोर्ट्स संघासमोर. DJ यापुढे होणारा सामना रुई स्पोर्ट्स विपक्ष अथर्व इलेवन. दोन्ही संघनायकांना नाणेफेकीच्या कौलासाठी स्टेज समोर यायचं आहे. सन्माननीय श्री दीपकजी मुसळे साहेब यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. रुई स्पोर्ट्स चे कर्णधार आणि अथर्व इलेव्हनचे कर्णधार अजय मरागजे आणि अक्षय केसारकर दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. खेळाडूंना विनंती आहे की आपण सीमारेषेच्या बाजूला व्हायचं आहे आणि आपल्याला खेळाडू कक्ष बनवलेला आहे तिथे सर्व खेळाडू बसून घ्यायचं आहे. चला त्वरित क्षेत्रक्षण सजवा कृषी इलेव्हन. VMP 5वी मॅच 5वी
रुई स्पोर्ट्स आणि अथर्व इलेव्हन आहे ना पाचवी. अथर्व इलेव्हनचे संघनायक अक्षय केसरकर. पुन्हा एकदा वळूया मैदानावर. चालू असणारा सामना व्हीएमपी स्पोर्ट्स किशोरजी शिंदे आणि राजेंद्रजी कदम यांचा हा संघ, त्याच्या विरुद्ध संघ आहे कृषी इलेव्हन, गतवर्षीचा विजेता संघ. दीपकजी मुसळे यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचं कौल होतोय. माजी खजिनदार कोयना पुनर्वसत मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघर यांच्या शुभहस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. अथर्व इलेव्हन विरुद्ध रुई स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल झालाय. अथर्व इलेव्हन विपक्ष रुई स्पोर्ट्स. अथर्व इलेव्हन संघ नाणेफेक जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी प्राचरण केलंय ते रुई स्पोर्ट्स संघासाठी. मैदानावर चालू असणारा सामना व्हीएमपी स्पोर्ट्स विपक्ष कृषी इलेव्हन. दोन्ही संघ बालक मात्र एका गावातून बिलॉंग करतायत. कृषी इलेव्हनचे श्री महेशजी पवार आणि व्हीएमपी स्पोर्ट्सचे श्री किशोरजी शिंदे आणि राजेंद्रजी कदम. पहिला षटक हातासाठी येतो विजय मुसळे. समोर फलंदाज असणार आहे. स्ट्राईकला विशाल सकपाळ आणि नॉन स्ट्राईकला येतो ऋषिकेश चाळके. विशाल सकपाळ याचा हा आयकॉन प्लेअर आहे आणि विजय मुसळे डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू ब्लॉक होल सरळ यष्टीरक्षकाच्या पायावर आदळणार हा चेंडू. पहिला चेंडू एक सुरेख चेंडू होता, निर्धाव चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकाचं कलेक्शन मात्र कुठेतरी चुकलं आणि एक धाव मात्र बायच्या स्वरूपात मिळते. संघाच माफ करा बॅट कट आहे. संघाचं खातं खोललं एका धावेने. 45 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय व्हीएमपी स्पोर्ट्स संघाला. पुढचा चेंडू विजय मुसळे आता मात्र खेळणार ते ऋषिकेश चाळके. एक उत्कृष्ट फलंदाज सरळ चेंडूवर जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑन मध्ये फील्ड होतोय. एक धाव मात्र रोखू शकला नाही चित्ररक्षक. पुढचा चेंडू विजय मुसळेचा आणि आता मात्र स्विचविट करण्याचा प्रयत्न. सरळ एसटी उद्ध्वस्त करतोय. विशाल सकपाळ तांबूचा रास्ता दाखवतोय. विजय मुसळे पहिला जबरदस्त फलंदाज बाद होतोय. विशाल सकपाळ डीजे सुळे. एक अनुभवी खेळाडू आहे की बराच 30-31 वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. आविष्कार सावंत नवीन येणारा फलंदाज आहे. आविष्कार सावंत उजव्या हाताने फलंदाजी करतो. एक नवोदित फलंदाज आहे परंतु खेळण्याची शैली मात्र सुरेख आहे. आविष्कारने येताळला चेंडू शॉर्ट चेंडू होता आणि त्याला फाईन लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलं. 4 धावांसाठी सीमापार चौकार.
शिफ्ट मारलं की झालं यार. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा प्रतिकूल. आविष्कार सावंत यासाठी त्यांचे काका सुभाजी सावंत, खजिनदार कोयना समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघर यांच्या वतीनं 500 रुपयाचे पार्थिव प्रत्येक षटकारासाठी. आविष्कारने या संधीचा सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे. विजय मुसळे आता मात्र कुठेतरी अंडर प्रेशर असेल. दोरकस फटका करण्याचा प्रयत्न आणि सूर मात्र मारून जेल पकडतोय का पाहूया. पंचांकडे दात मागतोय आणि पंचांनी मात्र दात पेटाळले. खरोखर सुरेख पैत्रा होता अंकुश साळके याचा. हवेमध्ये सूर मारून जेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु आमचे पंच देखील तेवढे दक्ष आहे. त्याला पंचांची उजत घालायची नाहीये. धाव फलक मात्र स्थिरावतोय. 6 धावा धाव फलका लागताय. चला वेळ नाही घालवायचा. अंकुश ताके चेंडू आलाय. चेंडू घ्या. चला विजय मुसळे क्षेत्रकडे सजवायचं आहे. कृषी इलेव्हनचे संघ खेळाडू पंतने आपला निर्णय कळवलाय. आपण सहकार्य करायचंय. पहिले षटक विजय मुसळे आणि सूर्य खातळलाय. अद्यापर्यंत 6 धावा दिल्यात आणि 1 फलंदाजाला तांबूचा रस्ता दाखवलाय. तो विशाल सकपाळे आला. आविष्कार साठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकार आविष्कारला मात्र कुठेतरी एक जीवदान मिळत आहे. पाहूया जीवदानाचा कशा पद्धतीने फायदा उचलतोय. कारण विजय मुसळे मात्र चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करतोय. एक गती परिवर्तन एक स्विंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विजयकडून. आता मात्र खोळ टप्प्यात चेंडू हवेमध्ये क्षेत्र चेंडू खाली आकाशने मात्र कोणती चूक केली नाही. दुसरा फलंदाज तंबूमध्ये परततोय आविष्कारच्या स्वरूपात. आणि सुभाष सावंत यांचे पैसे मात्र कुठेतरी जात नाही आहेत. त्यांचं ATM मात्र कुठेतरी पिन हरवलेला दिसते. ATM त्यांनी आणले पण पिन मात्र टाकला नाही आहे त्याचा. त्याच्यामुळे कुठेतरी फलंदाज हाराकिरी करतोय आणि तंबूमध्ये परततोय. विजय मुसळे पहिले षटक हाताळलाय. सुरेख पृथक्करण आहे. 6 धावा दिल्यात आणि 2 फलंदाज मात्र तंबूमध्ये धाडले आहेत. 45 धावांचं आव्हान आहे. आणि कुठेतरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं विजय मुसळे याने. आणि सुरेख गोलंदाजी केली आपल्या संघासाठी कृष्णा जाधव. आता मात्र सर्व मदार असणार आहे कृष्णा जाधव आणि ऋषिकेश चाळके यांच्या फलंदाजीवर. कारण 45 धावांचा डोंगर आहे. समोर 3 षटक शिल्लक आहेत आणि 6 धावा प्रकार लागले आहेत. 18 चेंडू आणि 39 धावांची गरज असणार आहे. ती VMP स्पोर्ट्स संघासाठी किशोरजी शिंदे यांचा हा संघ आहे. राजेंद्रजी कदम संघ मालक नक्कीच संघाकडून संघाच्या फलंदाजाकडून कुठेतरी हाराकिरी होताना त्यांची कुठेतरी निराशा केली जाते. कारण कोणी फलंदाज मोठी फटकेबाजी करत नाही आहे. आपले विकेट मात्र बहाल करून जात आहेत. आपला बळी मात्र देऊन जात आहेत. आणि खरोखर विजय मुसळ्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण या वाढत्या वयामध्ये देखील त्यांनी एक पहिलं षटक हाताळलं. सुंदर षटक हाताळलं आणि 6 धावांमध्ये 2 फलंदाज मात्र तंबूमध्ये आले आहेत. नवीन गोलंदाज येतोय राजेश उतेकर. उजव्या हाताने गोलंदाजी करणार आहे ऋषिकेश चाळकेसाठी. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू फुल टॉस चेंडू सरळ येऊन पॅडवर आदळला आहे. पायचीच्या स्वरूपामध्ये तिसऱ्या फलंदाज तंबूमध्ये धाडला जातोय. फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूचा मात्र समाचार घेण्यामध्ये अपयशी ठरला. सरळ चेंडूवर पॅडवर आदळला आणि पंचाने मात्र कोणती चूक केली नाही. सरळ बोट वरती केला आणि फलंदाज मात्र तंबूमध्ये परतो. DJ
एक अनुभवी फलंदाज आहे, उजव्या हाताने फलंदाजी करतोय. पाहूया नक्कीच आपल्या अनुभवाची सिदोरी आता मात्र त्याला मैदानावर उतरावी लागणार आहे आणि आपल्या संघासाठी कुठेतरी समाधानजनक कामगिरी करावी लागणार आहे. मिलिंद कदमला नक्कीच पाय रोवून उभं राहण्याची गरज आहे. परंतु राजेश उतेकर एक नवीन गोलंदाज आहे, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू, बॅटची कट लागली होती, यष्टी रक्षकाला मात्र कुठं झेल टिपता आला नाही. चेंडू मात्र भन्नाट वेगाने शॉर्ट थर्ड मॅनला फील्ड होतोय. दरम्यान एक धाव दोन्ही फलंदाज पळून काढतायत, 7 धावा धाव पलकार लागतायत. 45 धावांचं आव्हान आहे आणि 45 धावांचं आव्हान पार करताना मात्र 3 फलंदाज तंबूमध्ये परतलेत. सुभाष सावंतांनी पैसे लावले की फलंदाज मात्र तंबूमध्ये परततोय. आता मात्र एमके मिलिंद कदमसाठी पैसे लावतोय सुभाष सावंत, 500 रुपये प्रत्येक षटकासाठी. कृष्णा भोस जाधव जोरकास फटका करण्याचा प्रयत्न होता, स्लॉटमध्ये चेंडू होता, परंतु चेंडू मात्र काहीसा फिरकीच्या स्वरूपात येतोय. चेंडूमध्ये मात्र कॉन्टॅक्ट, बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र इतका पाहिजे तसा होत नाही आहे. एका हातामध्ये कला आहे ती राजेश उतेकरच्या आणि ती कला मात्र या मैदानावर दाखवत येतो राजेश उतेकर. 3 चेंडू हाताळले, एक फलंदाज बाद केलाय आणि एक धाव राजेश उतेकरनं बाल केलाय. पुढचा चेंडू राजेशचा कृष्णासाठी, पुन्हा त्या चेंडू स्लॉटमध्ये बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. चेंडू आता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एक धाव तर घेतले सागर विजय मुसळे मात्र चेंडूची पकड करतो. एक धाव काहीसा संत गतीने पाठलाग चालू आहे तो VMP स्पोर्ट कृष्णजी शिंदे आणि राजेंद्र कदम या संघ मालकांच्या संघाकडून आपण पाहतोय. नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. पुण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र मिस होतोय. बॅट कड होती, चेंडूची बॅटची कडा घेऊन गेला होता यष्टी रक्षकाला, मात्र चेंडू अडवता आला नाहीये. पुन्हा एक जीवदान मिळतोय मिलिंद कदम याला. मिलिंद कदम याला प्रत्येक षटकारासाठी सुभाषजी सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 9 धावा. पुढचा चेंडू राजेशचा कृष्णासाठी, फुलटॉस चेंडू मात्र सरळ येतोय, यष्टी रक्षक हातामध्ये सांभाळला नाहीये. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाजाला घेण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरतायत. एक बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते, 10 धावा धाव पलकड लागतात 2 षटकांती. आता मात्र कुठेतरी एक निराशाजनक कामगिरी पाहतोय आपण. एक सुमार दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते ती VMP स्पोर्ट्स संघाकडून. DJ धन्यवाद DJ. आता मात्र अंकित चाळके कर्णधार गोलंदाजी धुरा सांभाळतोय. संघाकडून 3rd षटक हाताळण्यासाठी येतोय, तो अंकित चाळके. 35 धावांची गरज आहे, 12 चेंडू आणि 35 धावा. पाहूया या धावा कशा पद्धतीने पार करू शकतो का VMP स्पोर्ट्स किशोर जशिंदे आणि राजेंद्रजी कदम यांचा संघ. खरोखर संघ मालकांना एक अपेक्षा असेल, कृष्णा जाधव साधक सारखा एक आक्रमक फलंदाज आहे की ज्याच्या बॅटमध्ये नजाकत आहे, ज्याच्या मनगडामध्ये ताकद आहे, मोठे फटके मारण्याची ज्याच्यामध्ये कुवत आहे, तो कृष्णा जाधव मध्ये समोर उभा आहे, तो अंकुश चाळके याच्या. पाहूया अंकुश चाळके कशा पद्धतीने फलंदाजी गोलंदाजी करतोय तो कृष्णा जाधवला. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज, नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. एका दुसरा षटकार खेचावा लागणार आहे तो कृष्णा जाधवला. आता मात्र मोठा फटका खेळलाय चेंडू होतोय, 1 बाउंस सीमा पार चौकार. धन्यवाद DJ. नक्कीच तुम्ही चमत्कार केल्याशिवाय कोणी नमस्कार करणार नाही आहे, त्यासाठी मात्र तुम्हाला चमत्कार करावे लागणार आहे. आता एक आव्हान मोठं होऊन ठेपलं आहे,
ते व्हीएमपी स्पोर्ट संघासमोर, परंतु त्यांची फलंदाजी मात्र अद्याप जिवंत आहे. कृष्णा जाधव क्रीजवर आहे, ज्याच्या बॅटमध्ये ताकद आहे, ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे मोठे फटके खेळण्याचा, आणि त्यानं मात्र माझं म्हणणं सार्थकी लावलंय. पहिला चेंडू अंकुश चाळकेचा सीमापार धाडलाय मिड विकेटच्या वरून, चार धावांसाठी चौकार, 14 धावा धाव प्रकार लागत आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय अंकुश चाळके, एक एक्स्ट्रा फलंदाज घेतोय लॉंग ऑन साईडच्या दिशेला. पुढचा चेंडू कृष्णासाठी, अंकुश राईट आर्म ओव्हर द विकेट कृष्णा जाधवसाठी. आता मात्र मोठा फटका, जोरकस फटका आहे, चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून, 6 धावांसाठी षटकार. लगत जे हॉलंडर्स आहेत त्यांना विनंती आहे की आपण गाडी पाहायची आणि मग चेंडू आणा जायचा आहे, कोणत्या पद्धतीने घाई करायची नाही, कारण रस्त्यावरून भरधाव वेगाने गाड्या जात असतात, त्याची आपण काळजी घ्यायची आहे. आपण पाहिलं की मी म्हटलं होतं की कृष्णा जाधवच्या मनगटामध्ये ताकद आहे आणि कृष्णाने माझं म्हणणं कुठेतरी सार्थकी लावलंय. एक उत्साहाचं वातावरण आपल्या संघाच्या खेम्यामध्ये उभं केलंय ते कृष्णा जाधव यांनी. 20 धावा धाव प्रकार लागलायत, एक आक्रमण चढवलं जात आहे अंकुश चाळके याच्या गोलंदाजीवर. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू जातोय सीमा पार, मात्र 6 धावांसाठी षटकार. डीजे खरोखर कृष्णा जाधव एक आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळते कृष्णाच्या बॅटमधून. बॅक टू बॅक एक चौकार आणि दोन षटकारांच्या अतिशय पारी खेळलाय तो कृष्णा. आता मात्र कुठेतरी चिंतेचं वातावरण, चिंता कुठेतरी विचार करायला भाग पाडलाय त्या अंकुश चाळके आणि त्याच्या संघ मालकांना, संघांना. 26 धावा धाव प्रकार लागल्यात, खरोखर 12 चेंडू आणि 35 धावांचं पृथक्करण होतं, समीकरण होतं, आणि ते समीकरण कुठेतरी सोपं करून ठेवलंय कृष्णा जाधव यांनी. एक आक्रमण चढवलंय त्या अंकुश चाळकेच्या गोलंदाजीवर आणि आता मात्र अंकुशची लय हरवते, उजवी एसटी सोडून खूपच बाहेर जातोय चेंडू, पंच मात्र पनिश करतायत. स्वैर चेंडू अवंतर धावेने धावपळपुढे सरसावतोय, 27 धावा धाव पलकावर लागतायत. अंकुशला कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलाय, कुठेतरी प्रेशर टाकला अंकुशच्या गोलंदाजीवर, कारण कृष्णाने हेरलं की अंकुशमध्ये एक चेंडू हाताळण्याची वैविध्यता कमी आहे आणि त्याच फलंदाज गोलंदाजावर आक्रमण चढवलं जात आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच पनिश करतायत. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, अवांतर धावीने धावपळ पुढे सरसावतोय, 28 धावा धाव पलकावर लागतायत. खरोखरच अंकुशला मात्र कुठेतरी कमबॅक करावे लागणार आहे, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे, एक विचार करून चेंडू टाकावे लागणार आहेत, कारण 3 चेंडूमध्ये त्याने धावा दिल्या त्या 18. पुढचा चेंडू अंकुशसाठी, अंकुश कृष्णासाठी आणि कम बॅक म्हणावं लागेल कृष्णाला, मात्र मोहावरला नाहीये, चेंडू स्लॉट मध्ये होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एसटी उद्ध्वस्त करून जातो, त्रिपळाचित होतोय कृष्णा जाधव. डीजे
धाव फटकावर लावा लागणार किंवा मोठा षटकार एखादा मारावा लागणार आहे, तर हे आव्हान कुठेतरी सहज पेलू शकतात. कृष्णा जाधवने मात्र कमबॅक करून दिला होता, परंतु त्याचा कित्ता त्याचा त्या पद्धतीची फलंदाजी करताना आपण उर्वरित फलंदाजांना पाहत नाहीये. मिलिंद कदम 5 चेंडू खेळले, 5 धावा काढल्यात. शांताराम भोसले 2 चेंडू खेळले आणि 2 धावा जमवल्यात. म्हणजे 7 चेंडूवर फक्त 7 धावा या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी जमवल्यात. पाहूया कुणाल जाधव याचा पुढचा चेंडू शांताराम भोसलेसाठी. आता मात्र मोठा फटका खेळलाय, चेंडू आता कव्हर क्षेत्रामध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आकाश जाधव याच्याकडून पाहायला मिळालं. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या, परंतु फेकी मात्र कलेक्ट करू शकला नाही कुणाल जाधव आणि 3 धावा या दरम्यान पळून काढल्या दोन्ही फलंदाजांनी. 3 धावाने धावपळावर धावा लागताय त्या 36 धावा. विजयासाठी 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. नक्कीच एखादा षटकार खेचला तर आपलं आव्हान जिवंत ठेवू शकतो मिलिंद कदम. आणि एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे ते शिवा सुभाजी सावंत यांनी. पाहूया मिलिंद आपल्या ते 500 रुपयाचं पारितोषिक खिशामध्ये घालतोय का, आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवू शकतोय का, या सामन्यामध्ये जिवंत ठेवू शकतोय का. कुणाल जाधव मात्र सुरेख कामगिरी करतोय. अद्याप 4 चेंडू हाताळले, 7 धावा या 4 चेंडूवर दिले ते कुणाल यांनी. पुढचा चेंडू कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट, उजव्या हाताचा फलंदाज मिलिंद कदम साठी. चेंडू हवेमध्ये, क्षेत्र चेंडूच्या खाली येतो. विजय मुसळे मात्र कोणतीही चूक करत नाहीये. मिलिंद कदम याचं आव्हान संपुटात आहे. झेल बाद होऊन तो मोदे परततोय डीजे. आता मात हॅलो हॅलो संपलं का, चेक संपला हॅलो. आता मात्र सामना मात्र पूर्णपणे झुकलाय. तो कृषी विलेवण महेशजी पवार यांच्या संघाकडे. कुणालचा आता मात्र सुरेख कामगिरी करतोय. पुढचा चेंडू कुणालचा शुभमसाठी. पुन्हा त्या बॉलर ब्लॅक ब्लॉक होल चेंडू होता, सरळ यष्टक्ष हातामध्ये थांबवतोय. याबरोबर विजयी ठरतोय कृषी विलेवण संघ. विजय संघाचं अभिनंदन आणि VMP स्पोर्ट्स संघासाठी पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद डीजे.